मराठवाड्यातील मोरदार शिवारात मादीपासून दूर झालेले 2.5 महिन्याचे बिबट्याचे बछडे फिरताना कृष्णा ठाकरे यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी मांजरीचे पिल्लू समजून बिबट्याचे बछडे घरी आणले तर मालेगाव वन विभागाने बछड्याला नाशिक वन विभागाकडे सोपवले आहे. ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या पिल्लाला मांजरीचे पिल्लू समजून त्याला दूध पाजून खाऊ घालत त्याचं संगोपन व संरक्षण केलं. 5 दिवसानंतर हे बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत कडाक्याच्या उन्हामुळे त्वचारोग व अपेक्षित अन्नपाणी न मिळाल्याने बछड्याची प्रकृती खालावली. बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात येताच ठाकरे कुटुंबियांनी 8 दिवस संगोपन केलेले बछडे वन विभागाच्या ताब्यात सुपूर्द केले आहे. त्यावेळी कुटुंबातील चिमुकल्या सदस्यांना गहिवरून आले. वन विभागाने 3 दिवस उपचार करून हे बछडे नाशिकला रवाना केले. कटवन परिसरातील मोरदार शिवारात जंगल आहे. या जंगलात कोल्हे हरिण बिबट्यांसह अन्य जंगली प्राण्यांचा वावर आहे. खाकुर्डी येथील कृष्णा ठाकरे यांचे कुटुंबीय मोरदार शिवारात वास्तव्याला आहेत. शेताजवळ या कुटुंबातील मुलांना मांजरीच्या पिलांसारखे गोंडस वेगळ्या रंगाचे बछडे दिसले. त्यांनी या बछड्याला घरी आणले. एकत्रित 18 ते 20 जणांचे कुटुंब असल्याने या कुटुंबातील तीर्थ वेदांत दक्ष अथर्व व 2 वर्षाची तनुजा या मुलांना बछड्याचा लळा लागला. सोमवारी वन विभागाने या बछड्याला आणल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जावेद खाटिक यांनी त्याच्या त्वचारोगावर उपचार केले. बछडे वन विभागाकडे आल्यानंतर जेवण करत नव्हते. त्वचारोगाबरोबरच भूक न लागण्याचे औषधोपचारही या बछड्यावर करण्यात आले. 3 दिवसानंतर बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर मालेगाव वन विभागाने बछड्याला नाशिक वन विभागाकडे सोपवले. मालेगाव वन परिक्षेत्रामध्ये सोमवारी दिनांक 9 मे 2022 रोजी खाकुर्डी येथे एक बिबट वन्यप्राण्याचा बछडा असल्याचा निरोप मिळाला. तो बिबट बछडा साधारणपणे 2 महिने वयाचा आहे. गेल्या काही दिवसापासून खाकुर्डी परिसरात एक मादी व तिचे बछडे त्यांचा वावर असल्याच्या बातम्या आम्हाला शेतकऱ्यांकडून वेळोवेळी प्राप्त होत होत्या. त्यानुसार ज्या ठिकाणाहून निरोप आला की अशा अशा कृष्णराव रावसाहेब ठाकरे या शेतकऱ्यांच्या शेतशिवारामध्ये एक बछडा 5-7 दिवसापासून वावर करत असल्याचे कृष्णराव ठाकरे यांनी वनविभागाच्या सूत्रांना माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी पाहणी करून तिथे गेलो असता एक बिबट बछडा त्याच्या कुटुंबापासून भरकटत मानवी वस्तीकडे आल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं. तेथे स्थानिक चौकशी केल्यावर समजलं की 5 ते 7 दिवसापासून हा बछडा त्या कृष्णराव ठाकरे यांच्या घराच्या आसपासच फिरतो आहे. त्या कृष्णराव ठाकरे यांच्या घरात लहान मुलं असल्यामुळे त्यांचा लळा एक प्रकारे त्या बछड्याला लागला. त्यामुळे तो बछडाही त्या मानवी वस्तीपासून दूर जायला तयार नव्हता. अशा परिस्थितीत हिंस्र श्वापद हे मानवी वस्तीत असणं धोकेदायक असून थोडंसं वन्यजीव कायद्याच्याही काही ज्या काही जे बंधन आहेत त्यानुसार सदर बछडा हा आम्ही वनविभागाच्या ताब्यात घेऊन त्याला वनपरिक्षेत्र कार्यालयावरात आणून ठेवलं. बछडा हा जरी सुदृढ नसला तरी तो सक्षम आहे. त्याची मूवमेंट व्यवस्थित आहे. परंतु स्थानिक व्हेटरनरी एक्सपर्ट यांनी सांगितल्यानुसार त्याला फंगल डिसीज असल्यामुळे त्याच्या स्किनवर काही केस निघून गेले आहेत. त्यामुळे पुढील प्राथमिक उपचार इथल्या मालेगावच्या व्हेटरनरी एक्सपर्टने केले. त्या कुटुंबामध्ये लहान मुलं असल्यामुळे लहान मुलांना साहजिकच जसे कुत्रे मांजर हे पाळीव प्राण्यांचा लळा लवकर लागतो त्या पद्धतीने अगदी निरागस भावनेने त्या लहान बाळाने देखील त्या बिबट्याच्या पिल्लाला जवळ घेतलं. त्याला दूध पाजलं असावं. साहजिकच कोणत्याही प्राण्याला त्याचं पोटाचा प्रश्न सुटला म्हटल्यावर त्या परिसरात किंवा त्या व्यक्तीचा त्याला लळा लागतो. त्या नियमानुसार ते बिबट्याचा जो बछडा सापडला तो देखील त्या कृष्णा ठाकरे यांच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत त्याची एक जवळीक गेल्या 8 दिवसापासून तयार झालेली दिसून आली. आमच्या शेतात बंगल्याच्या बाजूला 50 फुटावर उसांचं रान आहे. बंगल्या शेजारी जाळवाने नारळे चिकू आंबे आणि पिल्लं होतं. एक लहान वय नातू सगळे खेळत होते.
त्यांनी पाण्याच्या कुंडीच्या आसरात येऊन लागलं नव्हतं, ते कुठं चुकलं गेलं का काय नापणी मला टाकलो. बाबा 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 मांजरचे पिल्लं मांजरचे पिल्लं. मी गेलो बाबा मांजरचे पिल्लं कसं एवढी वेळ दुपारचा उन्हाचा टाईम होता. पाहिलं तर ते बिबट्याचं पिल्लं राबवलं त्यांना म्हणलं पा लोक घरात भुसा खरं जाय गेल्यानंतर बुपे येतं कोण त्याची आई असेल विसर एखादी चढ मारलं सगळं नातच्याही नातू घरात कोणले ना आम्ही त्याची गमत पाहिली इकून पाय तिकून पाय आम्ही खिडकीला पाच बस पूर्ण दिवस काही गेलं नाही की तेवढ्या एरियात फिरायचं ते ओसांकडे जायचं इकडे जाय तिकडे जाय फिरून आहे की घराकडे जायचं. दोन दिवस झाले तीन दिवस झाले ते परत पुरांमध्ये लहानपणामध्ये खेळणं होऊन गेलं ते गमत पाहिजे त्याची त्यांच्याशी खेळायला लागलं. कु आमच्याकडे चार कुत्रे कुत्रे त्याला पाहून त्याला लांबत लांब उभे राहायचे ते पण त्याच्याजवळ जायचे नाही. असं करता 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 चार एक दिवस झाले पण ते बाई नाकाला असंच धरून पडायचे तिला असं रोजचं काय झालं काय पिल्लं त्याला काय देऊ बिबट्याचे का मांजाचे तिथे ते दोन वर्षाची नाते त्याला धरून असं हे करते चावत नव्हतं ते दात काढायचे काही नाही करत काही नाही करत होते ते खांद्यावर धरायची त्याला कड्यावर धरायची असं खेळत होते त्याला खेळता खेळता मग ते घरचं नेंबरसारखं होऊन गेलं. चार दिवस झाले पाच दिवस आठ दिवस झाले मग ते दूध वगैरे दूध पोळी मोडून माय सुना वगैरे त्याचे त्याला खाऊ घालायचे आणि ती घरात एकदम पूर्ण घरात फिरायचे चार रूम चार रूमात फिरायचे ते इकडे जाय तिकडे जाय तिकडे वगैरे असं करता करता ते आठ दिवस झाले आज एक दिवस आहे मग वनी बघायला माझ्या मोठ्या चिरूंची काय फिरता असतो त्यांना सांगितलं बाबा ते वनी बघा साहेबांना सांगून हे बिबट्याच्या पिल्ल्याची काही व्यवस्था त्यांचं सांगून देते ते काल आले त्यांनी पाहिलं ते त्यांच्या सुरक्षित त्यांच्याकडे टाकून त्यांनी काल नेलं. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वायर बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.